सोलापूर विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची रेलचेल पाहायला विसरू नका. लोकप्रधान न्यूज चॅनलच्या थेट भेट कार्यक्रमात नमस्कार. लोकप्रधान न्यूजच्या या थेट भेट कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत आणि मी युवराज आपण सर्वांचं स्वागत करतो. आज या थेट भेट कार्यक्रमामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच या सोलापूरचे माजी महापौरसुद्धा ते होते अशी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आज या ठिकाणी या चर्चेमध्ये उपस्थित आहे. तर नमस्कार सर, सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. आज या लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात तुमच्याशी चर्चा होणार आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नवी सर्वप्रथम लोकप्रधान या नवीन चॅनलचा या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी सोलापूरच्या या चॅनल्सच्या याच्यामध्ये आणखीन एक नवीन चॅनल सुरू करून सोलापूर शहरामध्ये लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे एक आणखीन प्रयत्न सुरू केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो. सर, खऱ्या अर्थाने आता काही प्रश्न आहेत, ते प्रश्नांवर आपली चर्चा होणार आहे, तर जनतेला अपेक्षित अशी उत्तरांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तर काही प्रश्न आहेत, त्यातली महत्त्वाची प्रश्न मी तुम्हाला आता विचारणार आहे. तर गेल्या 35 वर्षांपासून आपण नगरसेवक पदावर विराजमान आहात. गेली 35 वर्षापासून तुमचं समाजकार्य खूप चांगलं आहे. त्या संदर्भात आणि समाजासाठी तुम्ही जे समाजकार्य केलं आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, मी सुरुवातीला 1985 पहिल्यांदा निवडून आलो. जनतेने मला त्या ठिकाणी पहिल्यांदा, मी जेव्हा 27-28 वर्षाचा होतो त्यावेळेला मी महापालिकेत गेलो आणि अत्यंत तरुण वयामध्ये महापालिकेत पोचल्यानंतर समाजातल्या गरीब दुर्बल कामगार दुपटपट्टीवासियांचे प्रश्न मी त्या ठिकाणी पोटतिडकीने मांडले. त्याचबरोबर शिक्षणाच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेमध्ये आमूलाग्र असे सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये मी त्या ठिकाणी सजेशन्स केले. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाची माहिती घेऊन सोलापूरचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मी सुरुवातीपासूनच पहिल्या वर्षापासूनच प्रयत्न केले आणि 3-4 वर्षामध्ये लोकांच्या पाठिंबामुळे आशीर्वादामुळे मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. लोकांनी मला साथ दिली आणि प्रसिद्धी खूप मिळाली. तरुण वयामध्ये महापालिकेत गेल्यामुळे आणि अत्यंत अभ्यासपूर्वक अशा पद्धतीचे प्रश्न महापालिकेत मांडल्यामुळे महानगरपालिकेच्या कारभारामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये राहून देखील त्या ठिकाणी लोकांची प्रश्न कसे सुटतील, लोकांना नागरी सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध होतील याकडे माझा कल राहिला आणि त्याचाच त्याचीच प्रचिती अशी झाली की 4-5 वर्षामध्ये केलेल्या कामामुळे मला शेवटच्या वर्षी पहिल्याच टर्ममध्ये पक्षाने महापौर होण्याचा मान मला दिला. महापौर झाल्यानंतर या शहरामध्ये अत्यंत महत्त्वाची काही कामं केली. त्याचबरोबर मी माझ्या प्रभागाचा अत्यंत उत्कृष्टपणे नियोजनबद्ध पद्धतीने विकास केला आणि पुन्हा 1992 साली जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला मी प्रचंड मताने पुन्हा निवडून आलो. त्यानंतर दुसरा प्रश्न माझा असा होता की आपण ऑल इंडिया कुल हिंद उर्दू कॉन्फरन्स नावाची जी संस्था चालवता, तर त्या संस्थेमार्फत तुम्ही किती उर्दू भाषिकांना असा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय? कुल हिंद उर्दू अदबी कॉन्फरन्स या संघटनेच्या माध्यमातून इतक्या महत्त्वाची कामं गेल्या 10 वर्षामध्ये झालेली आहेत की जे भारतामध्ये अनेकांना करता आलं नाही ते सोलापूरमध्ये करण्यात आलं. सर्वप्रथम 2008 साली या ठिकाणी अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन भरवण्यात आलं. ते संमेलन पार्क मैदानावर भरवण्यात आलं. 3 दिवसाच्या या संमेलनामध्ये अनेक कार्यक्रमाची मेजवानी आम्ही दिली. त्यामध्ये शाम ए गझल या कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम असे गझल गायक
गुलाम अली साहेबांना बोलवण्यात आलं होतं. एक अशा पद्धतीचं कवी संमेलन झालं की ज्याच्यामध्ये जगातल्या आणि आपल्या देशातल्या अनेक मान्यवर कवींना बोलवण्यात आलं होतं. वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. अशा प्रकारे 3 दिवसाच्या या संमेलनामध्ये देशभरातील अनेक नामवंत कवी, लेखक, दिग्दर्शक, नाट्यकलावंतांनी भाग घेतला. त्यानंतर 2010 साली महाराष्ट्र स्तरावर एक शैक्षणिक अशा पद्धतीचं संमेलन झालं, ज्यामध्ये महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून शिक्षक वर्ग हजर होता. आणि या 3 दिवस झालेल्या या संमेलनामध्ये शिक्षकांना अतिशय मोलाचं या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलं. उच्च प्रतीचं शिक्षण किंवा क्वालिटेटिव्ह एज्युकेशन कसं असावं, त्याच्यामध्ये मुलांचं कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करावं, या पद्धतीने एक्सपर्ट्सना बोलवण्यात आलं होतं. आणि तेही लोकांना 3 दिवसाच्या या संमेलनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या तो संमेलन पार पडला. 2015 साली अखिल भारतीय नाट्य संमेलन सोलापूर शहरामध्ये, उर्दू नाट्य संमेलन या शहरामध्ये भरवण्यात आलं. न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचं तो संमेलन होता. देशभरातल्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा गटाने या ठिकाणी नाटकं सादर केली. जम्मू काश्मीर, बिहार, दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर, मद्रास, मुंबई अशा या ठिकाणावरून देखील या ठिकाणी नाट्य लोक आले होते आणि त्यांनी त्यांचं सादरीकरण केलं. एक खूप सुंदर अशा पद्धतीचं नाट्य संमेलन झालं. याशिवाय उर्दू कॉन्फरन्सच्या वतीने उर्दू मित्र अशा पद्धतीचं एक पदवी देण्यात येते. नॉन उर्दू नोईंग पर्सन, ज्याला उर्दूशी काही संबंध नाही पण मराठी भाषेतून किंवा कन्नड भाषेतून पदवी प्राप्त मान्यवर जो उर्दू अशा पद्धतीने अवगत करतो, त्या माणसाला उर्दू मित्र पदवी देण्याचा आणि त्याचा सन्मान करण्याचं आम्ही सुरू केलं. अप्रगत विद्यार्थ्यांच्यासाठी विशेष अशा पद्धतीचे क्लास सुरू केले. त्याचबरोबर SSC आणि HSCच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांना बक्षिसं देण्याचं काम केलं. शिक्षक दिनाचा औचित्य साधून शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा सत्कार केला. गरीब आणि हुतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम अविरतपणे गेली 10 वर्ष या अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनाच्या या संघटनेच्या माध्यमातून चालू आहे आणि ते आम्ही आजपर्यंत करीत आलो आणि करीत राहू. गेल्या 10 वर्षांच्या काळात सोशल अर्बन बँक ही डबकाईला चालली होती, तर तशा काळामध्ये तुम्हाला चेअरमन पद मिळालं, त्यानंतर संपूर्ण कार्यभार तुमच्याकडे आला, तर ती बँक पूर्ववत करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं न्याय म्हणजे हे केलं, पूर्ण सावरली बँक कशा पद्धतीने तुम्ही सगळी कामं परत एकदा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला? हे बरोबर आहे की दी सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही अल्पसंख्याकांची एकमेव बँक आहे आणि शहरामध्ये मोठ्या विश्वासाने गरीब आणि मध्यम वर्ग या बँकेवर विश्वास ठेवून आपली अनामत रक्कम आणून ठेवतात. खूप विश्वास या बँकेवर आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 12-15 वर्षापूर्वी थोडीशी अडचण आलेली होती नवीन नियमामुळे आणि खास करून वसुलीच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे प्रश्न निर्माण झाले होते. आणि त्या काळामध्ये ह्या बँकेची सूत्रं माझ्या हातात दिली आणि मी खूप रात्रंदिवस प्रयत्न करून या बँकेला ऊर्जित अवस्था आणण्याकरता प्रयत्न केले. किंबहुना थकबाकीदारांचं एक असं समज झालेला होता की या बँकेचं कर्ज म्हणजे आपल्याला फेडायचंच नाही, अशा पद्धतीचा एक गैरसमज निर्माण झालेला होता. तो दूर करून कर्ज थकबाकीदारांना समजावून सांगून त्यांच्याकडून रकमा वसूल करण्याचा प्रयत्न केला. जे लोक रकमा देत नव्हत्या त्यांच्यावर सक्ती करून
पर्यायाने त्यांच्याबरोबर वाईटपणा घेऊन त्या वाईटपणा आधी मी घेतोय, पण हे माझ्याकरता नाही पण समाजाच्या बँकेकरता मी ते वाईटपणा घेत आहे आणि घेत राहीन. एक काळ असा होता की सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा NPA 50% होता, पण आज नेट NPA 0% आहे आणि आमचा जो ओव्हरऑल हे आहे ते 5% आहे. याचा अर्थ याच्यामध्ये रिकव्हरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा केली, प्रयत्न केले गेले. त्याच्यामध्ये माझ्या बँकेचा स्टाफ, माझे संचालक, वेळोवेळी माझे जे काही संचालक होते माझ्याबरोबर, त्या लोकांचा मोठा हात आहे, त्यांनी मला सहकार्य केलं. पण बँका चालवणं आजच्या परिस्थितीमध्ये खूप मोठी कठीण बाब झालेली आहे. विशेषतः छोट्या बँका ज्या आहेत ते चालवणं अत्यंत कठीण झालेलं आहे. रोज अशा पद्धतीचे नियम बदलतात, कडक अशा पद्धतीचे नियम करण्यात आलेले आहे. सरकार आणि कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचा विशेषतः सहकार बँकेकडे खूप मोठा लक्ष आहे आणि अलीकडच्या कालावधीमध्ये गडूळ जे वातावरण झालेलं आहे बँकांच्या संदर्भामध्ये, जे काही रकमा घेऊन मोठमोठे लोक परत न करण्याच्या ज्या काही भानगडी झाल्या, त्यातून बँकाकडे विशेष लक्ष दिलं जातं आणि त्यामुळे चांगल्या बँकांनासुद्धा भरडलं गेलं. तरी देखील आम्ही असं म्हणतो की जेवढे चांगले कायदे असतील ते बँकेच्याच फायद्याचे असतात आणि म्हणून कायद्यांच्या बरोबर लोकांना समजून सांगून आणि जर समजत नसेल तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करून लोकांचा पैसा वसूल करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. शेवटी बँकेमध्ये असणारा पैसा हा लोकांचा आहे, ठेवीदारांचा आहे आणि त्याचं संरक्षण करणं आणि कर्जदाराकडून पैसे परत आणणं हे एक संचालक आणि अध्यक्ष म्हणून माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे मी हे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने या ठिकाणी केलेलं आहे. सोलापूर अत्यंत गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचं शहर आहे, तर त्या लोकांसाठी आपण सिटी हॉस्पिटल देखील उभारलं होतं, ते अचानक बंद पडण्यामागचं कारण काय होतं? सिटी हॉस्पिटल बंद पडलेलं नाही, सेंट्रल हॉस्पिटल आधी चालू आहे. मला वेळ जमत नव्हता, माझ्याकडे इतका बिझी शेड्यूल आहे. मी ट्रेड युनियन पाहतो, 15 सार्वजनिक संस्थेमध्ये प्रमुख पदाधिकारी आहे, बँक माझ्याकडे आहे, अनेक संस्था चालवणं आणि त्याला वेळ देणं होत नाही. आणि जेव्हा मी वेळ देऊ शकत नाही किंवा एखाद्या संस्थेला न्याय देऊ शकत नाही, तिथं मला राहणं योग्य वाटलं नाही. आणि एक हॉस्पिटलसारखं जे काही संस्था आहे त्या संस्थेमध्ये किमान 4 ते 5 तास द्यावे लागतात, अन्यथा त्या संस्थेमध्ये नुकसान होऊ लागलं होतं. आणि म्हणून अशा पद्धतीचं ते नुकसान होऊ नये आणि आपण वेळ न देता आलं नाही तर संस्थेचं नुकसान होऊ नये म्हणून ती संस्था ट्रान्सफर करून टाकली, दुसऱ्या काही लोकांना सेंट्रल हॉस्पिटल चालवायला दिलं. हॉस्पिटल आधी चालू आहे पण मी वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे मी त्या हॉस्पिटलच्या संचालक बोर्डातून निघून आलो. गेल्या 35 वर्षांपासून तुम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात, नगरसेवक आहात, परंतु तुम्हाला काँग्रेस पक्षाने आमदारकीसाठी उमेदवारी का दिली नाही आहे? नाही, मी प्रयत्न केला की मला किंवा माझ्या समाजातील एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला याच्या विधानसभेमध्ये उमेदवारी मिळावी. याकरता मी गेली अनेक वर्ष प्रयत्नशील होतो. याही निवडणुकीमध्ये मी प्रयत्न केला की आमच्या समाजातील मला किंवा अन्य अशा एका सुशिक्षित आणि चांगलं सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला शहर मध्यमधून उमेदवारी द्यावी. पण शहर मध्यमध्ये आमदार प्रणितीताई शिंदे या नेतृत्व करत आहेत आणि त्या विद्यमान आमदार होत्या. आम्ही रिक्वेस्ट केली होती की आमदार प्रणितीताई शिंदे यांना मोहोळमध्ये राखीव मतदारसंघातून लढवावं आणि तिथं उमेदवार अल्पसंख्याक समाजापैकी आमच्यापैकी कोणाला तरी द्यावं, पण मोहोळची जागा ही काँग्रेसला मिळाली नाही. त्यामुळे विद्यमान आमदारांची तिकीटं ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कट करायची नाही असं धोरण महाराष्ट्र प्रदेश आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने घेतलं असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा
माननीय प्रणितीताई शिंदे यांना संधी मिळालेली आहे. परंतु आमचा विश्वास आहे की यात मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची मतदारसंख्या अधिक आहे आणि या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला जिंकण्याची खूप मोठी आशा आहे आणि शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातून मिळालं असतं तर बरं झालं असतं. परंतु ज्या ग्रामीण दक्षिणमधून बाबा मिस्त्री यांना उमेदवारी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेली आहे, असो बाबा मिस्त्रींना तरी उमेदवारी मिळाली आणि पक्षाने दिली, त्याबद्दल समाधान आहे. काँग्रेस पक्षाने आपल्याला भरपूर असं दिलं, भरपूर म्हणजे प्रतिष्ठा दिली, मानसन्मान, नगरसेवक पद, महापौर पदापर्यंत तुम्ही गेलात, त्यानंतर भरपूर अशी मोठमोठी पदं तुम्ही भूषवली, त्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, राजकारणामध्ये कसं असतं की आम्ही काम करत जातो आणि मग पदं मिळत जातात. कामावर, तुमच्या वागण्यावर आणि तुमच्या संपर्कावर तुम्हाला पदं मिळत असतात. आणि मी काम करण्याचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न केला. आजपर्यंत पक्षाची कधी गद्दारी केली नाही. पक्षाच्या बरोबर राहिलो पण पक्षाच्या अंतर्गत मी भांडत राहिलो. मग ते कामगारांचे प्रश्न असतील, महानगरपालिकेमध्ये गरिबांचे प्रश्न असतील, नागरिक सुविधांच्या बाबतीमध्ये असतील. मी अनेक वेळा अशा पद्धतीचे गरिबांच्यासाठी, कामगारांच्यासाठी, झोपडपट्टीवासियांच्यासाठी, शैक्षणिक प्रश्नासाठी मी अनेक वेळा आंदोलनंही केलेली आहेत. आमची सत्ता असतानाही कामगारांच्या प्रश्नावर मी आंदोलन केलं. शेवटी कामगारांना, गरिबांना न्याय देणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून जरी पक्ष आमचा सत्तेवर असला काय किंवा आम्ही विरोधक असलो काय, आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एवढ्या करताच आलो की आम्ही लोकांची कामं करू शकू. जर आम्ही लोकांची कामच केलं नाही किंवा त्यांचे प्रश्न सोडवले नाही किंवा शहराच्या विकासामध्ये आम्ही योगदान देऊ शकलो नाही किंवा केवळ आपल्या मोठेपणासाठी किंवा आपल्याला प्रतिष्ठेसाठी आपण याच्यामध्ये आलो नाही, तर लोकांची कामं झाली पाहिजे. आणि लोकांची कामं करताना जर कुठं दिरंगाई होत असेल, न्याय देण्यामध्ये कुठं तुम्हाला काही दिसत नसेल, तर त्याविरुद्ध आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजलो आणि त्या भावनेतून काम केलो. त्या काम करत असताना आमच्या कामामुळे आम्हाला पक्षाच्या नेत्यांनी त्याची दखल घेतली, महापौरपद दिलं, त्यानंतर अनेक वेळा मला सभागृह नेते पदाची संधी मिळाली, मी शहराध्यक्ष पदावरही काम करू शकलो. या पदावर काम करत असताना मी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून कधी पद मिळालं किंवा मी फार मोठ्या खुर्चीवर बसलो म्हणून कधी अभिमान बाळगला नाही, कधी गर्व केला नाही. हे पद म्हणजे आपल्याला गरिबांसाठी काम करण्यासाठी दिलेलं आहे हे समजून मी आपल्या कर्तव्य भावनेतून काम केलं. आणि याही पुढं मी गरिबांची, कामगारांची, झोपडपट्टीवासियांची, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची ही अशीच सेवा करीत राहीन असा मला विश्वास आहे. ज्या म्हणजे भरपूर वर्षापासून, म्हणजे भरपूर टर्म ही काँग्रेस पक्षाची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये, तर तेव्हा सोलापूर शहराचा विकास झाला होता का? नाही, हे जे सोलापूर तुम्ही आज बघताय का, हे काय 5 वर्षातला विकास आहे का? आज जरी हे लोक विरोधक म्हणत असतील की ह्या शहरामध्ये आम्ही काम केलं, तर हे त्यांचं चुकीचं आहे. हे काही जादूची कांडी नाही की सोलापूर शहरामध्ये असं आम्ही 5 वर्षामध्ये लगेच एवढा विकास होईल. हे खरं तर हे विकास गेल्या 30, 35, 40 वर्षामध्ये झालेला आहे. 30 वर्षापूर्वी या शहराला खेडेगाव म्हणायचे लोक, खेडेगावाप्रमाणे. पण आज परिस्थिती बदलली. हे बदलण्यामागे सुशीलकुमार शिंदे आमचे नेते यांचा खूप मोठं योगदान आहे. काही त्यांनी एक खासदार म्हणून, आमदार म्हणून, महाराष्ट्राचे मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, केंद्राचे मिनिस्टर म्हणून, केंद्राचे सभागृहाचे नेते म्हणून, वीज मंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, ज्या ज्या पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्या त्या पदावर काम करताना सोलापूरला त्यांनी कधी विसरलं नाही. कोट्यावधी रुपयाचा निधी त्यांनी आणला. आज ही उजनीची सोलापूरची पाईपलाईन त्यांची देण आहे.
की सोलापूरकरांना आज पाणी व्यवस्थितपणे मिळतं, पण काही सिस्टममध्ये दोष असल्यामुळे ते मध्यंतरीच्या गेल्या 10-15 वर्षापासून आपल्याला 2-3 दिवस आड पाणी मिळत होतं. 2017 महापालिकेची सत्ता ज्यावेळेला आमच्या हातून गेली त्यावेळेपर्यंत आम्ही शहरवासियांना 2 दिवस आड पाणी पुरवठा सुरळीत करत होतो. परंतु जेव्हापासून BJP आणि सेनेची सरकार महापालिकेमध्ये आली तेव्हापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आणि आज 5-6 दिवसाला पाणी पुरवठा होतो. शहरामध्ये जेवढी विकासाची कामं झालेली आहेत, जेवढ्या नागरिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, जेवढं काही फॅसिलिटीज आलेल्या आहेत, जेवढे काय उद्योग काही आले असतील, छोटे मोठे धंदे आले, उद्योगधंदे, हे सगळे करण्याच्या पाठीमागे या सोलापूरमध्ये MIDC करण्याकरता या शहरामध्ये पूर्वी एक फक्त रेल्वेची गाडी होती मद्रास मेल, त्यानंतर अनेक गाड्या आज आपण बघतो. हे सर्व काँग्रेसची सरकारे असताना झालेलं आहे. या शहरामधले आकाशवाणीचं केंद्र असेल, दूरदर्शनचं केंद्र असेल, रेडिओचं स्टेशन असेल, या शहरामधल्या पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या असतील, या शहरामध्ये भारत फोर्जचं काम असेल, NTPCचं काम असेल, अनेक महत्त्वाची जे काही योजना आहेत सोलापूर शहराच्या संदर्भामध्ये, हे सुशीलकुमार शिंदे जे काँग्रेस पक्षाच्या आज राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांनीच या ठिकाणी ते केलेले आहेत. कोणीही येऊन असं सांगू शकत नाही छाती ठोकपणे की ही कामं आम्ही केली किंवा आमच्या पक्षाने केली, हे कोणीही सांगू शकत नाही. विरोधी पक्षाचा 5 वर्षापासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे. एकच योजना त्यांनी आणली स्मार्ट सिटीची आणि ती योजना फसवी योजना आहे. 5 वर्षामध्ये 1 रस्ता देखील व्यवस्थितपणे ते करू शकले नाहीत. महानगरपालिकेच्या कारभाराचा बट्ट्याबोळ झालेला आहे. महापालिकेच्या कारभारामध्ये आज या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने नियोजन नाही, नगरसेवकांना निधी मिळत नाही, नगरसेवकांची कामं होत नाही, शहराचा विकास ठप्प झालेला आहे. हा फरक आहे की काँग्रेसने गेली 40-50 वर्षामध्ये मग नगरपालिका असल्यापासून ते महापालिकेपर्यंत जी कामं केली त्याच्यामुळेच हा विकास आपल्याला दिसतो आहे, त्याच्यामुळेच शहरातला विकासाचा चेहरामोहरा बदललेला आपल्याला दिसेल. पण या 5 वर्षामध्ये महापालिका असेल, महाराष्ट्र राज्य असेल, कुठल्याही पद्धतीने सोलापूर शहराचा विकास करता आला नाही. या दोन्ही मंत्र्यांना आपल्या गटबाजीमुळे शहराचा विकासाचा विसर पडलेला आहे, त्यामुळे शहरवासियांना हे सुविधा देऊ शकल्या नाहीत. तर आम्ही त्यांच्या ठिकाणी असतो तर आज शहराचा विकास कितीतरी अधिक पटीने करू शकलो असतो, परंतु ते करण्यामध्ये ते अपयशी झालेले आहेत. महापालिकेत आपण काँग्रेस पक्षाचे विरोधी गटनेते म्हणून काम करत असल्याचं सध्या दिसत नाही आहे, त्यामागचं कारण काय? आमचे गटनेते चेतन नरोटे साहेब आहेत. आम्ही महानगरपालिकेमध्ये जेवढा आवाज उठवतो ते सगळ्याच तुमच्या माध्यमांना माहीत आहे, प्रिंट मीडियाला माहीत आहे. ज्या ज्या वेळेला सभा होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळं काही लोकांच्या माहितीसाठी येत असतं आणि महानगरपालिकेमध्ये अत्यंत निष्ठेने आणि प्रभावीपणे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका वठवत आहोत. सध्या म्हणजे सत्ताधारांवर अंकुश ठेवण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीची उपाययोजना राबवत आहात? नाही, हे कामच असतं विरोधी पक्षांना की ज्या ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष चुकतात त्या त्या वेळेला विरोधी पक्षाने त्या चुका त्यांच्या नजरेस आणले पाहिजेत आणि ते काम करण्याचा आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये महापालिकेमध्ये प्रयत्न केलेला आहे. ज्या ज्या वेळेला विरोधी पक्षाच्याकडून ह्या चुका झालेल्या आहेत, ज्याचा उल्लेख मी आत्ताच आपल्यामध्ये केला की पाण्याचा जो प्रश्न आहे, टॅक्सचा जो प्रश्न आहे, हे आम्ही अधिक प्रभावीपणे महापालिकेत मांडलेलं आहे. अंदाजपत्रकाच्या बैठकीमध्ये अनेक गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत. या शहरातल्या लोकांचा पाणी पुरवठ्यामध्ये आपण वर्षातून 120 दिवस पाणी देऊन 365 दिवसाचे पैसे घेतो,
त्यामुळे 50% या ठिकाणी माफी मिळाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. टॅक्समध्ये सुद्धा सुसूत्रीपणा आणला पाहिजे. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत, पण हे जेव्हापासून सत्तेवर आले तेव्हापासून शहराची अधोगतीला सुरुवात झालेली आहे. आता लोकांना कळून चुकलेलं आहे की यांना महापालिका चालवता येत नाही. काँग्रेसवाले जेव्हा या ठिकाणी महापालिकेमध्ये सत्तेवर होते त्यावेळेला 2 दिवस आड पाणी मिळत होता, लोकांना सुविधा मिळत होते, मेंटेनन्सची कामं होत होती, अधिकाऱ्यांवर कंट्रोल होता, पण आज हे सगळे गोष्टी होताना दिसत नाही. आणि म्हणून आज आम्ही विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी पार पाडित आहोत. आमदार प्रणितीताई शिंदे, या निवडून येण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीची प्रचार यंत्रणा आणि कशा पद्धतीचं तुमचं काम सुरू आहे? आमदार प्रणितीताई शिंदे या स्वतः सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांच्या मतदारसंघामध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. अनेक ठिकाणी पदयात्रा होत आहे, कॉर्नर बैठका, कॉर्नर सभा, जाहीर सभा, ह्या सगळ्या नियोजनबद्ध पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राबवत आहोत. आणि त्याच्यामध्ये पक्षाची भूमिका आम्ही लोकांना मतदारांना समजावून सांगत आहोत. आमची बाजू भक्कम आहे. 10 वर्ष प्रणितीताई शिंदेने या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत आणि म्हणून लोकांना आम्ही कामाच्या जोरावर मतं देण्याचं आवाहन करीत आहोत. आम्ही निवडणूक लढवतो आहोत ते कामाच्या जोरावर. आम्ही आजपर्यंत केलेली कामं, माननीय आमचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले कामं, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेली कामं, सोलापूर महानगरपालिकेमध्ये सत्तेवर असताना आम्ही दिलेल्या नागरिक सुविधा, या सगळ्याच्या जोरावर आम्ही लोकांच्या पुढे मतं मागत आहोत. जातीच्या, पातीच्या, धर्माच्या किंवा अन्य बाबीच्या नावावर आम्ही कुठेही मतं मागत नाहीत. आमचा विश्वास आहे लोक मतदारावर की हे काम बघून ते निश्चितपणे या ठिकाणी आमच्या पक्षाच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना मतदान करतील. लोक जातीपातीच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. आम्ही लोकांची कामं केलेली आहेत आणि कामं केल्यामुळे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे. सध्या MIM पक्षाचे म्हणजे जे पण नेतेमंडळी आहेत ते संपूर्ण मुस्लिम समाज हा MIM पक्षाच्या बरोबरीने आहे असं म्हणतोय, मग ते कितपत खरं आहे? असं आहे, माझा खूप मोठा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. कोणीही अशा पद्धतीचा दावा करू शकत नाही. शेवटी मतदार हा राजा आहे, मतदार हा त्याच्या हातामध्ये सगळं काही आहे. सूज्ञ आहेत मतदार, ते समजून मतदान करतील. निश्चितपणे काही वेळेला असं होत असतं की काही गोष्टीच्यामुळे लोक लाट, जसं मुर्दीची लाट आहे, त्या लाटेमध्ये काही लोकांचं, आमच्या साहेबांचाही पराभव झाला. म्हणजे एवढं काम करणारा नेता, लोकांची नेहमी भेट घेणारा नेता, विचारपूस करणारा नेता, एक साधं पत्र लिहिलं तरी त्या पत्राला उत्तर देणारा नेता, अत्यंत दांडगा असा संपर्क असणारा नेता देखील अशा लाठेमध्ये पराभूत झाला, जातीपातीच्या राजकारणामध्ये बळी गेला. तर असं कुठलाही पक्ष सांगू शकत नाही की अमुकाची ताकद नाही, तमुकाला मतं मिळणार नाहीत. हे म्हणणं जर तरच्या बाबी आहेत आणि या बाबीमध्ये आम्ही पडत नाही. खऱ्या अर्थानं लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये आज तुम्हाला बोलवलं, तर या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रणितीताई शिंदे उभारलेले आहेत आणि सगळे काँग्रेसचे जेवढे पण उत्तर असो किंवा दक्षिण असो किंवा मध्य असो हे तिन्ही उमेदवार या ठिकाणी उभारलेले आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही लोकप्रधान न्यूजच्या माध्यमातून जनतेला काय सांगू इच्छिता? नाही, मी एवढंच सांगू इच्छितो की मतदान हे एक पवित्र अधिकार आहे आणि पवित्र अधिकार असल्यामुळे आपण अत्यंत विचारपूर्वक हे मतदान करण्याची गरज आहे. आपण जर चुकलो तर 5 वर्ष आपल्याला पस्तावा लागतो. आपला प्रतिनिधी अत्यंत चांगला असला पाहिजे, स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे, सक्षम असला पाहिजे, अनुभवी असला पाहिजे, सुशिक्षित असला पाहिजे, शिकलेला असला पाहिजे, माहिती असणारा असला पाहिजे, जेणेकरून तो आपले प्रश्न
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडू शकेल, तरी आपण करू शकलो नाही तर मला वाटतं की मग ते आपलं दुर्दैव आहे असं मला म्हणावं वाटतं. याचा लोक सर्व मतदार बंधू भगिनी विचार करतील अशी माझी आशा आहे. लोकप्रधान न्यूजच्या या थेटभेट कार्यक्रमामध्ये खरोखर यू एन बेरिया हे जे चांगलं व्यक्तिमत्व आहे संपूर्ण सोलापूरच्या दृष्टीने, तर त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल खरोखर लोकप्रधान न्यूज चॅनलकडून आणि संपूर्ण टीमकडून त्यांचे आभार आणि धन्यवाद. नमस्कार.